ढवळपुरी व नांदगाव शिंगवे मार्गे केके रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत काही दिवसांपासून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. वाळू तस्करीकडे महसूल विभाग व संबंधित पोलीस प्रशासनाची डोळेझाक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले असून कोणालाही न जुमानता ट्रॅक्टर डंपरद्वारे भरधाव वेगाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर वाळू तस्करांपासून होणारा त्रास थांबवावा म्हणून आदिवासी भिल्ल समाजातील युवकांच्या वतीने राजू लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे. अवैध वाळू वाहतुकीपासून ढवळपुरी व नांदगाव शिंगवे येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू उपसाने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभाग व पोलीस यंत्रणा मात्र गप्प असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. डंपर ट्रॅक्टरच्या नंबर प्लेटा काढून भरधाव वेगाने वाळूच्या गाड्या वाहतूक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.